subscribe now and press the bell icon. Never miss an update. राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा राजा माणूस हा दिलदार अपना राजा। भुसावळ शहरात आज महामंत्री जगन सोनोने यांनी महिला समुपदेशन केंद्रात सदिच्छा भेट दिली। भुसावळ शहरात महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत सुरू असलेल्या महिला समुपदेशन केंद्रास आज पीआरपी प्रदेश अध्यक्ष जगन सोनोने यांनी भेट देत चर्चा केली। गेल्या 6 वर्षांपासून भुसावळ शहरामध्ये महिला समुपदेशन केंद्र हे सुरू असून या केंद्राद्वारे शहर आणि तालुक्यातील 3000 अधिक महिलांना न्याय देण्याचे काम या समुपदेशन केंद्राने केले आहे। शहरातील शहर पोलीस स्टेशन आवारामध्ये असलेल्या या महिला समुपदेशन केंद्राची महिलांच्या हिताविषयी सुरू असलेली यशस्वी घोडदौड पाहता समुपदेशन केंद्र प्रमुखांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी आज स्वतः पीआरपी प्रदेश अध्यक्ष जगन सोनोने यांनी या समुपदेशन केंद्रात भेट देत त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या। भुसावळ शहरातील या महिला समुपदेशन केंद्राद्वारे आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या जीवनाला त्रासलेल्या भरकटलेल्या महिलांना समुपदेशन केले जाते। याशिवाय महिलांवरील अन्याय अत्याचार कौटुंबिक जात आदी सर्व हिंसा प्रवृत्तींना वाचा फोडण्याचे कार्य केले जाते। याबरोबरच या निराधार महिलांचे पुनर्वसन करणे, महिलांसाठी वसतिगृहाची सोय, महिलांचे स्वावलंबन, रोजगाराची सोय, पुढील भवितव्याची योजना, सर्वच महिलांचे सक्षमीकरण, सशक्तीकरण, मनोधैर्य आणि मनोबल वाढविणे आदी सर्वच महिलांच्या हिताची कामे समुपदेशन केंद्राद्वारे केली जातात। भुसावळ महिला समुपदेशन केंद्राची दिवसेंदिवस वाढत चाललेली यशस्वी न्यायदान प्रक्रिया पाहता या समुपदेशन केंद्राचे महामंत्री जगन सोनोने यांच्याकडून भरभरून कौतुक करण्यात आले। यावेळी भुसावळ महिला समुपदेशन केंद्राच्या प्रमुख भारती मस्के यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाईव्हशी संवाद साधताना महामंत्री जगन सोनोने यांनी समुपदेशन केंद्रास दिलेल्या सदिच्छा भेटीबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानत शहर आणि तालुक्यातील अशा अत्याचाराने ग्रासलेल्या महिलांनी तात्काळ महिला समुपदेशन केंद्राला भेट द्यावी आणि आपले पुढील उज्ज्वल आयुष्य सुलभ करून घ्यावे असे आवाहन त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून केले आहे। आज रोजी महामंत्री जगनभाई सोनोने यांनी आमच्या महिला समुपदेशन केंद्र जे महिला बाल विकास अंतर्गत शहर पोलीस स्टेशन भुसावळ ते आहे तिथे सदिच्छा भेट दिली। त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे की आम्ही हे काम तर मागच्या 6 वर्षापासून करतच आहोत। ज्या पिढीत मुली आणि महिला आमच्यापर्यंत येतात न्याय मागण्यासाठी, त्यांना काही सहारा नसतो अशा वेळेला, ते आत्महत्या करण्याचे विचार त्यांच्या डोक्यात आलेले असतात, म्हणजे भरकटलेल्या महिला असतात जास्त करून, ते इथे आल्याच्यानंतर आम्ही त्यांचं मनोबल वाढवतो। त्यानंतर त्यांना त्यांचं सक्षमीकरण कसं होईल याच्यातून, फक्त केस मॅटर सॉल्व करण्यापुरती आमचं कामकाज नाही आहे, तर आम्ही त्यांचं पुनर्वसन कसं होईल, म्हणजे एखाद्या पत्नीने पतीविरुद्ध अर्ज केलेला असेल, त्यांच्याच त्यांचं कॉम्प्रोमाइज नाही झालं, त्यानंतर ती खचून जाते, माहेरी राहायचं की सासरी हे तिच्याकडे प्रॉब्लेम प्रश्न उभे राहतात, अशा वेळेला आम्ही तिला सक्षम होण्यासाठी शैक्षणिक तिच्या पायावर उभं करतो, त्यानंतर सक्षमीकरण म्हणून तिने कुठेतरी जॉब करावा, स्वतः एक तिचं मनोधैर्य वाढवावं म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो। त्याचप्रमाणे कोणी निराधार महिला असली तर तिला आशाधिक महिला वसतिगृह आहे तर त्यांची राहण्याची देखील व्यवस्था महिला बालविकास अंतर्गत केली जाते। तर भाऊंनी आज सदिच्छा भेट दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी आमच्या कामाचं निश्चितच कौतुक केलेलं आहे आणि असंच त्यांनी भेट देत राहावे, आमच्या कामाचा आराखडा बघत राहावा, जेणेकरून भरपूर जणांना हे माहीत होईल की महिला समुपदेशनच्या माध्यमातून भरपूर महिलांना आजपर्यंत न्याय मिळालेला आहे। मागच्या 6 वर्षामध्ये आत्तापर्यंत आमच्याकडे 3000 अर्ज रजिस्टर्ड झालेले आहेत, म्हणजे महिन्याला 50 अर्ज तरी आमच्याकडे येतात, खूप लोक आमच्याकडे अपेक्षेने येतात आणि आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी कुठेतरी, म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही न्याय देऊ शकतो थोड्याफार प्रमाणात आणि जे वरिष्ठ आहेत आमचे त्यांचं मार्गदर्शनाखाली देखील आमचं काम सुरू असतं। त्याचप्रमाणे सदिच्छा भेट ज्यांनी ज्यांनी दिली त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आणि जगन भाऊंचे मनापासून आभारी।
शहरातील विश्वसनीय आणि सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था म्हणजे राजपथ कोचिंग क्लासेस होय. इयत्ता 5वी ते 12वीचे सीबीएसई व स्टेट बोर्डचे शिक्षक लॉकडाऊन कालावधीमध्ये ऍप्लिकेशन द्वारे ऑनलाईन क्लासेसला सुरुवात. प्रत्येक बॅच मध्ये केवळ 20 विद्यार्थ्यांचा समावेश. बोर्ड एग्जाम नुसार प्रोएक्टिव्ह टेस्टची सिरीज. सर्व सुविधांनी सुसज्ज आणि स्वच्छ असे वातावरण. यासाठी आजच कॉल किंवा मेसेज करून आपल्या पाल्याचा सुरक्षित अशा राजपथ क्लासेसला प्रवेश निश्चित करा. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तसुंगी पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.